द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात बाहेरील देशांमध्ये केली जाते मागील वर्षाच्या तुलनेत यंदाही बऱ्यापैकी निर्यात झाली आहे मात्र मध्येच अवकाळी पावसाने द्राक्ष बागा झोडपल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे काही अंशी दरही कोसळले आणि याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष द्राक्ष पिकाखालील क्षेत्र साधारणपणे त्रेसष्ट हजार हेक्टर आहे आणि दरवर्षी साधारणपणे तीस ते पस्तीस हजार शेतकऱ्यांची द्राक्ष निर्याती संदर्भात नोंदणी होती यावर्षी बत्तीस हजार एक शेतकऱ्यांनी साधारणपणे अठरा हजार हेक्टर क्षेत्राकरिता द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केलेली आहे तर मागील वर्षी तीन एप्रिलपर्यंत साधारणपणे युरोपियन देशांना पंच्याऐंशी हजार हेक्टर पंच्याऐंशी हजार मेट्रिक टन आणि नॉन युरोपियन देशांना सत्तावीस हजार मेट्रिक टन अशी एकूण एक लाख बारा हजार मेट्रिक टनाची निर्यात झालेली होती चालू वर्षी युरोपियन देशांना साधारणपणे एक लाख चार हजार मेट्रिक टन आणि नॉन युरोपियन देशांना अठ्ठावीस हजार मेट्रिक टन अशी साधारणपणे एक लाख तेहतीस हजार मेट्रिक टनाची यावर्षी निर्यात झालेली आहे हे वर्ष अतिशय चांगलं होतं शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने मेहनत करून आणि वातावरणही अनुकूल होतं तर यावर्षी निर्यात चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा होती तथापि एक पाच ते आठ मार्चच्या दरम्यान आणि पंधरा ते एकोणवीस मार्चच्या दरम्यान साधारणपणे सतराशे हेक्टरवरील द्राक्ष पिकाचं तेहतीस टक्केच्या वर नुकसान झालेलं आहे तथापि मागील वर्षापेक्षा यावर्षी निर्यात जवळपास वीस हजार मेट्रिक टनाने जास्त झालेली आहे तर यावर्षी म्हणजे एक दोन हजार अठरा एकोणवीसमध्ये साधारणपणे एक लाख शेहेचाळीस हजार मेट्रिक टन निर्यात झाली होती तर त्या पद्धतीने यावर्षी देखील निर्यात होणं दीड लाखाच्या पुढे अपेक्षित होतं परंतु आता सध्या स्थितीत एक लाख तेहतीस हजार मेट्रिक टन झालेली आहे अजून एप्रिलमध्ये साधारणपणे पंधरा ते वीस हजार मेट्रिक टनाची निर्यातीची निर्यात होऊ शकेल अशी आशा वाटते युरोपियन देशांमध्ये जर्मनी आहे नेदरलँड आहे युनायटेड किंगडम पोलंड ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये युरोपियन देशांमध्ये निर्यात झाली आहे नॉन युरोपमध्ये रशिया आहे कॅनडा आहे <coughs> सौदी अरेबिया आहे तैवान आहे अशा देशांमध्ये प्रामुख्याने द्राक्ष पिका द्राक्षाची निर्यात झालेली आहे निसर्गाने बळीराजाला साथ दिली तर जगाच्या कानाकोपऱ्यात नाशिकची द्राक्ष पोचतील हे मात्र नक्की विठ्ठल भाडमुखे न्यूज एटिन लोकल नाशिक